मित्र हो नमस्कार, मी आज एक प्रश्न विचारायला तुमच्या समोर आलेलो आहे। त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे। निर्माण करणारा हवाय, मदत करणारा हवाय, उभं करणारा हवाय की समाजाला एका अशा वाटेवर नेणारा हवाय जी वाट विनाशाकडे, मृत्यूकडे, संपण्याकडे जाते। नेता कसा हवाय याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला मागायला आलो। एक दृश्य तुम्हाला मला दाखवायचं आहे, एक छोटं दृश्य तुम्हाला दाखवायचं आहे। दृश्य आहे अंतरवली सराटीमधलं आणि या अंतरवली सराटीमध्ये जेव्हा मनोज जरांगे कुठलं लढवायचं आहे आणि कुठे पाडायचं आहे याची घोषणा करत होते तेव्हा भूम परांडा या विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होतो। तो उल्लेख तुम्ही ऐकाच ऐका, पण त्यासोबत तो उल्लेख होत असताना लढवायचा ही घोषणा केल्याबरोबर उपस्थित लोक काय म्हणतात ते सुद्धा ऐका ऐका। तुळजापूर पेंटिंग आणि भूमकरांचा सुद्धा लढवायचं ठरवलं आहे। ऐकलं? मुळात लोकांची भूम परांडा मतदारसंघ लढवण्याची अथवा असलेल्या आमदाराला पाडण्याची इच्छा नाही हे त्या नको दादा नको दादा या आवाजावरून स्पष्ट होत आहे। माझ्या प्रश्नाचं उत्तर लोक तिथे देऊन जातात, तरीही भूम परांड्यातल्या माणसांना मला काही प्रश्न विचारायची आहेत। आता हे प्रश्न विचारण्याच्या आधी एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला, आता मी अजून एक महिलेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, एकदा बघून घ्या। माझ्यावर म्हणजे एक काळच पसरला गेला, म्हणजे खूप आजारी पडले माझे मिस्टर। एवढी माझे दिवस म्हणजे हालाकीचे आले मला की मला काय करू आणि माझ्या संसारामध्ये माझ्या मालकाला काय खाऊ घालू हे सुद्धा म्हणजे मला माझी करण्याची कॅपॅसिटी नव्हती। खरोखरच सावंत साहेब माझ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभा राहिले, खंबीरपणे उभा राहिले की तू पुढे चल मी आहे पाठीशी म्हणल्यासारखं म्हणजे माझ्या भावाने मला साथ दिली आणि त्या भावाच्याच पाठीशी आम्ही पण बहिणी आहोत। बघितलं? यानंतर आता तुम्हाला मी काही फोटो दाखवणार आहे, पटपट 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 नजरे खालून हे सगळे फोटो तुम्ही घालून घ्या, एकदा बघून घ्या, एकदा बघितले म्हणजे नीट बघा, व्यवस्थित बघा। झालं, आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा। आता प्रश्न येतो आपला काय आहे की एखादा आंदोलन करता आंदोलन उभं करतो हे मिळालंच पाहिजे अशी मागणी जनमानसाच्या मधून तो उभी करतो। जनमानस भावनिक होतं आणि हे भावनिक झालेलं जनमानस आपल्या मागणीच्या पूर्ण होण्यासाठी वाटेल त्या स्तराला जायला तयार होतो। म्हणून जवळपास महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी 45 वर आत्महत्या होतात। आता एक आंदोलन पेटलंय, त्या मागणीसाठी लोक मरतायत, तेव्हा एक नेता हात जोडून विनंती करायला येतो। नेते तर खूप करतात विनंती, मरू नका, जगा, मरण्यात काय अर्थ नाही आहे, पण तो नेता जो मराठा समाजाचा आहे, तो नेता या सगळ्या लोकांना आपली मदत करायला पुढे येतो। आता जे मी फोटो दाखवले होते ना ते त्यातले फोटो आहेत। तानाजी जयवंत सावंत, परांडा, भूम, वाशी या मतदारसंघाचे आमदार, राज्याचे मंत्री। मी तानाजी सावंत या मराठा नेत्याविषयी बोलतोय, कुणी कृपया मला मराठा द्रोही असला शब्द वापरून काहीही बोलू नये। तानाजी सावंतांनी 40-45 लोक ज्यांनी आत्महत्या केल्यात अशा लोकांना तानाजी सावंत
5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी मदत करतात, त्यांच्या मुलामुलीच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करतात, त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतात. सोपं नाही, कोट्यावधी रुपयांचं वाटप करणं सोपं नाही. आणि कुठून? आपल्या संस्थेतून. पैसे रोखीत दिलेत नाही, चेकनी दिलेत. व्हाईट अमाऊंट दिली आहे, व्हाईट अमाऊंट चेकनी दिलेत. म्हणजे एक माणूस आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा, मोठा वाटा दानत लागते, पैसे खूप लोकांकडे आहेत. श्रीमंतांची यादी निवडणुकीत आम्ही बघितली आहे, खूप मोठी यादी बघितली आहे. एका मंत्र्यांना तर मी भेटायला गेलो होतो, त्यांना मग विनंती करायला गेलो होतो. सांगतो किस्सा, तोही कधीतरी सांगेल. त्यांना विनंती करायला गेलो होतो की आमच्या एका मित्रांनी पुण्यात घर घेतलंय आणि त्या घराच्या क्लब मेंबरशिपच्या पैशाचे डिस्काउंट द्या, डिस्काउंट कमी करा, हे सांगायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. धंद्यात नाही बोलायचं म्हणले, धंद्यात नाही माफ करणार, डिस्काउंट नाही देणार मी. दानत लागते, पैसा असतो, दानत लागते द्यायची. ही दानत तानाजी सावंतांच्या मध्ये 5 लाख रुपये एका कुटुंबाला. म्हणजे 20 कुटुंबाला मदत केली, किती किती होईल विचार करा. 20 × 5 = 100, 100 लाख म्हणजे 1 करोड. आणि 40 कुटुंबाला केली तर 2 करोड. 2.5 करोड रुपये या माणसानं रोख रक्कम मदत देण्यात केलेत, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून. आणि तेवढीच रक्कम लेकरा बाळांच्या शिक्षणावरती खर्च करतोय, 5 करोड रुपयांचा खर्च होतोय. आणि हात जोडून मग विनंती करतोय हा माणूस, मरू नका, जगा, जगायचंय रे, आयुष्य उभं करायचंय आपल्याला, ही विनंती करतोय तो माणूस. मराठा समाजाच्या मध्ये हे निश्चित असलं पाहिजे की आपण कोणाच्या बाजूनी उभं राहायचंय, निर्माण करणाऱ्याच्या की विध्वंस करणाऱ्यांच्या, हे लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि हे कोणीतरी सांगितलं पाहिजे. एक माणूस उठतो, मी अहवाल घेतोय, मी चाचपणी करतोय, मी बघतो, मी सुट्टीच देत नाही, मी हे बघतो, मी ते बघतो, मी वाटच लावतो, मी हँडगाज फिरवितो, मी कडच लावतो, मी करतो, मी करतो, मी करतो, मी वाट लावतो, मी बर्बाद करतो, उद्ध्वस्त करतो, या स्वरूपाची भाषा बोलतो. बघा काय, मी सुट्टी देणार नाही, मी उद्ध्वस्त करणार, कुपाट्या उठविणार, अजून काय काय शब्द आहेत मला माहित नाही. एक माणूस पाडण्याची, तोडण्याची, उद्ध्वस्त करण्याची भाषा करतोय, डोळ्यात पाणी आणून. माझे लेकरं, माझ्या पोरांना, माझ्या समाजाला म्हणत उद्ध्वस्त करण्याची भाषा करतोय. त्याच्या मागे उभं राहायचं की उद्ध्वस्त होत असलेल्या माणसांना सढळ हातानं मदत करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायचं. कधीतरी याचा विचार आपल्याकडच्या समाजाने केला पाहिजे. नुसतं तेवढं सांगून नाही थांबत आहे. माझ्या हातामध्ये एक कागद आहे मित्र, एक कागद आहे, महाराष्ट्राच्या दुर्दैवाचा कागद आहे. हा हा चांगला कागद नाही आहे, महाराष्ट्राच्या दुर्दैवाचा कागद आहे. समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जवळपास या यादीनुसार, म्हणजे ही 24 फेब्रुवारी 2024 पर्यंतची अद्ययावत यादी आहे. या यादीनुसार माझ्याकडं प्रत्येक जिल्ह्याची 103 प्रकरणं आहेत. प्रत्येक जिल्ह्याची संख्या मी तुम्हाला वाचून दाखवतो, स्क्रीनवरती दिसेल. नांदेड जिल्ह्यामध्ये 7 लोकांनी आत्महत्या केल्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 13 लोकांनी आत्महत्या केल्यात. परभणी जिल्ह्यामध्ये 11 लोकांनी आत्महत्या केल्यात. जालना जिल्ह्यामध्ये 8 लोकांनी आत्महत्या केल्यात. लातूर जिल्ह्यामध्ये 7 लोकांनी आत्महत्या केल्यात. हिंगोली जिल्ह्यामध्ये 18 लोकांनी आत्महत्या केल्यात. त्यानंतर नगर जिल्ह्यामधल्या 2 आत्महत्यांची नोंद आहे. धाराशिव जिल्ह्यात 7 लोकांनी आत्महत्या केल्यात. 29 लोकांनी बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्यात. पुणे जिल्ह्यातल्या 1 आत्महत्येची नोंद आहे. आणि या आत्महत्येला महाराष्ट्राच्या सरकारनं 10 लाख रुपये प्रति लोकांना दिलेले आहेत. ही त्याची यादी आहे, सरकारची, ती सरकारची यादी आहे. आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय, कारण आता व्हिडिओ बरेच येणार आहेत, हा बरेच व्हिडिओ येणार आहेत.
रक्त दाखवणारे, मारामारी झाली म्हणणारे, दगड मारलेले, त्यावेळेला माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, तीही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की काही आले की काहीचा उत्तर द्यावं लागेल. या यादीतच एक शेवटचा पार्ट आहे, जरा बघून घ्या. त्या पार्टवर विशेष लक्ष द्या. त्यात लिहिलंय, गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजी नगर, कंसात औरंगाबाद, 22 जखमीवरील उपचारावर झालेला खर्च. स्थळ आहे औरंगाबाद. 2/11/2023 वर्षभरापूर्वी. आणि रक्कम आहे 25,23,375. महाराष्ट्राच्या सरकारने, आरोग्य विभागाने, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाने हे पैसे भरलेले आहेत गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला. 25,23,375. ज्या ज्या लोकांना जखम झाली आहे त्या त्या लोकांना बरं करण्यासाठी केली गेलेली ही व्यवस्था आहे. आता मराठा समाजाच्या माणसांना उभं करणाऱ्या तानाजी सावंतांच्या पाडण्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला करायचे, विचार त्याचा करायचा आहे. तो समाजाच्या माणसाठी झटणारा, लढणारा माणूस, त्यांना पाडण्यासाठी पैसे खर्च करायचे आहेत, शक्ती खर्च करायची आहे. अरे, आपल्याच हाताने आपणच आपला काळ व्हायचं नसतं. कुऱ्हाडीच्या दांड्यानं गोतास काळ होता येणार नाही याची काळजी घ्यायची असते. लोखंडाची संगत मिळाली म्हणून आपलाच कुळगोत्र कापायचं नसतं, एवढं लक्षात राहिलं तरी पुरेसं आहे. म्हणूनच तो सुरुवातीला दाखवलेला जो व्हिडिओ होता, परांडा लढायचं ठरवलंय ते ऐकायचं का नाही म्हणल्यावर ते पेंटिंग आहे म्हणले, पेंटिंग जरा ते पेंटिंग पेंटिंग नीट ऐका. पुढचा प्रश्न हा आहे, एकीकडं उच्च शिक्षित माणूस समाजाचा कल्याणासाठी झटतोय आणि पेंडिंग की पेंटिंग न करणारा माणूस भावनिक होऊन समाजाला भलतं सलतं आव्हान करतोय, नोमानीच्या दारात नेऊन बांधतोय. काय करायचं निर्णय समाज बांधवांनी घ्यायचा. नमस्कार.